नमस्कार, आज आपण वर्डप्रेसमध्ये वेबपेज कसं क्रिएट करायचं हे बघणार आहोत. त्यासाठी आधी आपल्याला गुगलमध्ये जावं लागेल. गुगलमध्ये मी टाईप करते वर्डप्रेस, एंटर. googlepress.com ही ऑफिशियल वेबसाईट येईल, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ही वर्डप्रेसची ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्यामध्ये आपल्याला गेट स्टार्टेड वर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. सो लेट्स क्रिएट अ वेबसाईट. तुम्हाला जे काही तुमच्या वेबसाईटसाठी नाव द्यायचं असेल ते नाव इथे द्यायचं आहे. मी नाव देते माय साईट. कोणत्या पर्पजसाठी तुम्ही ही साईट क्रिएट करताय ते इथे द्यायचं आहे आपल्याला. एज्युकेशन, प्रायमरी गोल कोणता आहे तुमच्या वेबसाईटचा ते इथे द्यायचं आहे. सो मी ऑफर एज्युकेशन ट्रेनिंग और मॉनिटरिंग हा ऑप्शन सिलेक्ट करते आणि कंटिन्यूवर क्लिक करते. आपण तयार केलेल्या वेबसाईटला काय ॲड्रेस असायला हवा हे इथे द्यायचं आहे. सो माय साईट, ते वर्डप्रेस आपल्याला एक ॲड्रेस प्रोव्हाइड करेल, फ्री असेल. सो मी हा सिलेक्ट करते. ते वेगवेगळे प्लान्स प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यामधला स्टार्ट विथ फ्री हा ऑप्शन मी सिलेक्ट करते. मी कंटिन्यूवर क्लिक करते. इथे आपली वेबसाईट तयार झालेली आहे. या वेबसाईटची थीम आपण चेंज करू शकतो. त्याच्यासाठी पर्सनलाइजमध्ये कस्टमाइज थीम्सवर क्लिक करा. इथे वेगवेगळे ऑप्शन्स थीमसाठी दिलेले आहेत, त्याच्यामधले फ्री ऑप्शन्स मी सिलेक्ट करते. ॲक्टिवेट दिस डिझाईन म्हटल्यानंतर ही थीम अप्लाय होईल. कस्टमाइज साईटवर क्लिक करा. माय साईटवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. साईट पेजेस, ब्लॉग पोस्ट, मीडिया, फीडबॅक, प्लगिन्स, इम्पोर्ट. याच्यामध्ये ब्लॉग पोस्ट किंवा साईट पेजेस आपण ॲड करू शकतो आपल्या वेबसाईटला. मी इथे साईट पेजेस ॲडवर क्लिक करते. आपल्या पेजला आपण टायटल देऊ शकतो कोणतंही. माय फर्स्ट साईट, दिस इज अन एज्युकेशनल साईट. आपल्याला जे कंटेंट्स ॲड करायचे आहेत ते ॲड केल्यानंतर सेव नावाचा ऑप्शन येतो, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात. त्याच्यामध्ये तुम्ही मीडिया फ्रॉम गुगल, फ्री फोटोज, कंटेंट्स फ्रॉम, पेमेंट बटन ॲड करू शकता. कंटेंट्स ॲड केल्यानंतर आपल्याला ते पब्लिश करायचे आहेत आपल्या वेबसाईटवर.
पब्लिश वर क्लिक केला, पुन्हा पब्लिश म्हटलं. जे कंटेंट्स आपण ॲड केलेले आहेत ते वेबसाईटवर पब्लिश होतील. माय फर्स्ट साईट, दिस इज अन एज्युकेशनल साईट. क्लोज. तुम्हाला जर रिव्ह्यू बघायचा असेल, रिव्ह्यू साईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या वेबसाईटचा रिव्ह्यू बघता येईल. आपण जे साईट पेज क्रिएट केलेलं आहे ते जर ॲड करायचं असेल आपल्या साईटला, तर आपल्याला मेनूमध्ये जर ॲड करायचं असेल तर